टॉप 18 न्यूज मध्ये सुरुवातीला पाहूयात राज्यभरातल्या बातम्या. पुण्यामध्ये 3 हून अधिक सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळलं आणि या 3ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आली असून यासंदर्भात लवकरच कारवाई केली जाणार आहे. 12 लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना सीबीएसईची मान्यता असल्याचं बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं उघड झालंय. राज्यातील 174 लाचखोरांवर अजूनही निलंबनाची कारवाई केली नसल्याची धक्कादायक माहिती एसीबीच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. राज्यात वर्षभरात 727 जणांवरती सापळा रचून कारवाई झाली, मात्र या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. रायगडमध्ये पोलीस भरती दरम्यान 3 उमेदवारांनी नागपूर महापालिकेमध्ये 453 विविध पदांसाठी भरती होते, मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे नोकर भरती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे उमेदवारांना आणखी वाट पाहावी लागू शकते. नवीन वर्ष सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा झटका देण्याची शक्यता आहे, कारण महावितरण कंपनीनं सरासरी 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली आणि ही दरवाढ सुमारे 51% असल्याची चर्चा आहे. नागपुरातील वीज वितरण क्षेत्राच्या खासगीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या. टोरेंट पॉवर लिमिटेडनं वितरण परवाना मंजूर करण्यासाठी अर्ज केला आणि या अर्जावर सूचना आणि हरकती मागवण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्यानं वांगी, भेंडी, ढोबी, मिरचीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लिंब, अननस, सीताफळ आणि सफरचंदाच्या दरात मात्र वाढ झाली आहे. विदर्भातल्या काही भागात थंडीची लाट आली आहे. गोंदियामध्ये राज्यातील नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील तापमानाचा पारा सुद्धा घटला असून थंडीत वाढ झाली आहे. सीएसएमटी इथल्या हिमालय पुलावर गर्डर टाकण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालंय. फेब्रुवारी अखेर पूल सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. 2019 पुलाचा काही भाग कोसळून अपघात झाला होता. पश्चिम रेल्वेवर डहाणू ते वाणगाव दरम्यान 5 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. आजपासून सकाळी 10:45 ते 11:30 हा मेगा ब्लॉक असून ब्लॉक काळामध्ये वाणगावपर्यंतच रेल्वे गाड्या धावणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या मागणीनंतर 10 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत मुंबई सेंट्रल ते भुसावळ विशेष गाडी सोडली जाणार आहे. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातून 3 दिवस ही गाडी चालवली जाईल, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उस्मानाबाद शहरामध्ये हातलाई देवी तलाव परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे उस्मानाबाद शहरातील पाणीपुरवठा देखील 2 दिवसांपासून बंद आहे. गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे स्थानिक संताप व्यक्त करतायत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 बाजार समित्यांच्या निवडणुकांचं प्रकरण हायकोर्टात केलं होतं आणि या प्रकरणी नव्या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश करून नव्यानं मतदार यादी तयार करा आणि 30 एप्रिलपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका घ्या असे आदेश हायकोर्टानं दिले. नागपुरात नायलॉन मांजा विरोधात प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली. नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा नायलॉन मांजा वापरल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. सायबर सेलचा ऑनलाईन मांजा विक्रीवर वॉच असेल. मार्च 2022 पीएचडी करण्यासाठी विद्यार्थिनीकडे पैसे मागितल्या प्रकरणात प्राध्यापिकेनं नोकरी गमावली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूंनी कारवाई केली असून उज्ज्वला भंडगे आणि नीरज साळुंखे या दोघांना विद्यापीठानं नोकरीवरून काढून टाकलंय. आजरा शहरातील हॉटेल हर्षच्या समोर बर्निंग बाईकचा थरार पाहायला मिळाला. उभ्या बाईकनं अचानक पेट घेतला. 15 मिनिटात गाडी जळून खाक झाली. बाईकला आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. आगामी 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. एमएसटी सीईटीच्या परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान होणार असून एमबीए सीईटी 18 आणि 19 मार्चला तर एमसीए सीईटी 25 आणि 26 मार्चला होईल, तर इतर विभागातील सीईटीच्या परीक्षा या मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान होणार आहेत. यानंतर पाहूयात राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज.
राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या नॉन कोविड खर्चाचं कॅग ऑडिट करण्यास मान्यता दिली आहे. पालिकेने कॅगला महामारी रोग आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोविड-19 दरम्यान केलेल्या कोणत्याही खर्चाचं ऑडिट किंवा तपासणी करू शकत नाही अशी कायदेशीर नोटीस पाठवली होती, पण राज्य सरकारने ऑडिट करण्याचे निर्देश दिल्यामुळे पुन्हा झुंपण्याची शक्यता आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षावरती उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षाप्रकरणी घटनापीठानं 8 मुद्दे निश्चित केले. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे पक्षानं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावं अशी मागणी केली होती. यावरती उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 23 जानेवारीला विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचं तैलचित्र लावलं जाणार आहे. दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच मी मुख्यमंत्री झाल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. जळगावच्या अखिल भारतीय बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाला शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. सांगली पाडकाम प्रकरण तापण्याची शक्यता आहे, कारण ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचा आरोप जमिनीचे मूळ मालक विष्णू लामदाडे यांनी केलाय. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना ब्रह्मानंद पडळकरांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोपही लामदाडेंनी केला. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत बोलताना जीभ घसरली. लोहारा तालुका होळी इथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन भरवणार.